कळंबी पेट्रोल पंपावरील दरोड्यातील 3 आरोपी जेरबंद। गुन्हा दाखल झाल्यानंतर 48 तासात गुन्ह्याचा छडा। मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि मिरज शहर आणि ग्रामीण पथकाची संयुक्त कारवाई। कळंबे पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलेल्या भाविकांना लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांचा छडा लावण्यात मिरज उपविभागीय पोलीस पथकाला यश आले। चंद्रकांत बाईकडे आणि बाळजी पाटील राहणार डेंगरूळ जिल्हा नांदेड हे आपल्या दोघे कुटुंबाच्या क्रुझर वाहनातून तुळजापूर पंढरपूर देवदर्शन करून कोल्हापूर दिशेने परत जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंबी गावाजवळ सह्याद्री पेट्रोल विश्रांतीसाठी थांबले असता पेट्रोल पंप मागील बाजूने आलेल्या 7 ते 8 दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करत महिलांच्या गळ्यातील 4 तोळे सोन्याचे दागिने आणि 15,000 रोख रक्कम लुटून पसार झाले। या हल्ल्यात एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले होते। या घटनेनं सांगली जिल्हा हादरला होता। या प्रकरणी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी मिरज शहर पोलीस मिरज ग्रामीण आणि सांगली गुन्हे अन्वेषण यांचे संयुक्त पथक निर्माण करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला होता। याला यश आलेलं असून यांनी तरबेज चारशिट्या पवार रणजित अशोक भोसले सुरेश रवी भोसले या 3 दरोडेखोरांना 48 तासात जेरबंद केले। दरोडेखोर गेलेल्या मार्गाचे CCTV फुटेज तसे गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार पथकाने या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे। मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर भैरू तळेकर मिरज ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सांगली गुन्हे अन्वेषण पथक API पंकज पवार संजय कांबळे अमोल येदाळे संकेत मगदुम संदीप गुरव दरिबा बंडगर हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे सुनील देशमुख संग्राम पाटील प्रदीप कुंभार सुहास कुंभार वसंत कांबळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा SDPO मिरज। आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 24 तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता, ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते। देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले। ते तिथे थांबलेले असताना साधारण 7 ते 8 इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला। साधारण 1,69,000 ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाक दाखवून काढून घेतलेला होता। सदर घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोम्बिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून 26 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित 3 आरोपी मिळून आले। त्या 3 आरोपींची जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे CCTV फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे 3 आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि 30 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे। सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे जी कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात त्यांचे DB पथकाचे प्रमुख API तिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब API पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे DB पथक प्रमुख PSI गुरव आणि त्यांची टीम या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित 4 ते 5 आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही, मात्र पुढील 4 दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच छडा लावू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।